नमस्कार, मी प्रिया काळे। तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। लोकसभा निवडणूक 2024 नुकतीच जाहीर झाली आहे। महाराष्ट्रात लोकशाहीचा हा उत्सव साजरा करताना आपण महाराष्ट्रातील सर्व पक्ष प्रमुखांनी सीमावासियांना विसरून चालणार नाही। गेली 68 वर्षे आम्ही सीमावासीय पारतंत्र्यात असल्यासारखे जगत आहोत। भाषिक अत्याचार आम्ही सहन करत आहोत। कर्नाटक सरकारने 1986 साली शालेय शिक्षणात कन्नड सक्ती लागू केलीच, पण गेल्या महिन्यापूर्वी कन्नड सक्ती कायदा पारित करून येथील जनतेवर कानडीकरणाचा वरवंटा अजूनही तीव्र केला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील पक्षप्रमुख या नात्याने आपल्या जाहीरनाम्यात सीमा प्रश्नाची सोडवणूक आणि सीमा भागात होणारी भाषिक शक्ती हा विषय समावेश करावा आणि महाराष्ट्रातील आपल्या सर्व उमेदवारांना या मुद्द्यावर जाहीर सभेदरम्यान भाष्य करण्यास आदेश द्यावा, जेणेकरून आम्हा सीमावासियांना यातून पाठबळ मिळेल व मुद्दा पुन्हा श्रेणीवरील नव्या लोकसभेत चर्चिला जाईल व यातून सीमा प्रश्नाची सोडवणूक होईल, अशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आज मागणी केली। बेळगावातील दुर्गामाता देवीचे दर्शन घेत भाजपने बुधवारी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला। माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी उमेदवार जगदीश शेट्टर यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या। यातील बेळगावातून 2 लाखांपेक्षा अधिक तर चिकोडीतून 1 लाखापेक्षा अधिक मताधिक्याने उमेदवारांना निवडून आणण्याचे ध्येय माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी व्यक्त केले। बेळगावातील किल्ला येथील दुर्गामाता मंदिरापासून प्रचार फेरीला सुरुवात झाली। त्यानंतर अशोक चौक, RTO सर्कल, चन्नम्मा चौक, धर्मवीर संभाजी चौक, कपिलेश्वर मंदिर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे समाप्ती झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 2047 मधील विकसित भारताचे स्वप्न केंद्रस्थानी ठेवून लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्याचे भाजपने निश्चित केले आहे। त्यानुसार बेळगाव लोकसभा उमेदवाराच्या प्रचार फेरीला जवळपास 16,000 कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप 4 शेपारचा नारा दिला आहे। जिल्ह्यातील 2 जागा जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे स्वप्न साकार करण्यासाठी भाजप नेत्यांनी नेटाने प्रयत्न सुरू केले आहेत। त्यामुळे पुढील काळात भाजपचे सर्वच नेते मतदारसंघ पुन्हा एकदा पिंजून काढणार आहेत। बेकायदा मालमत्ता खरेदी प्रकरणी 13 अधिकाऱ्यांच्या घर, कार्यालय तसेच नातेवाईकांच्या घरावरही लोकायुक्तांकडून छापे टाकून तपासणी करण्यात आली। बेंगळूर, उडपी, कारवार, म्हैसूर, कोडगू, बिदर, बागलकोट, विजयपूर, धारवाड, कोलार, मंड्या व बेळगावसह अनेक ठिकाणी धाडी घालण्यात आल्या आहेत। मंच नायकनहळ्ळी ग्रामपंचायतीचे PDO यतीशचंद्र, BBMPचे मुख्य अभियंता रंगनाथ, कारवार शहर विकास प्राधिकरणाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता प्रकाश आर रेवणकर, बागलकोट RTO अधिकारी षणमुगप्पा तीर्थ यांच्या विजयपुरा येथील घरासह अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत। अधिक तपास सुरू आहे। माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांचे काल बेळगावात आगमन झाले आहे। त्यावेळी त्यांनी आपण जिथे जातो तिथे मोदी मोदी ऐकतो असे वक्तव्य केले। चिकोडी, बेळगाव सह राज्यातील 28 भागात भाजप जागा पटकावणार असे मानले जात आहे। सर्वांच्या विनंतीनुसार मोदींनी पुन्हा एकदा बेळगावात यावे अशी अपेक्षा आहे। बेळगावातील भाजप नेत्यांमध्ये कोणतेही मतभेद नसून भाजपचा उमेदवार निवडून येण्यासाठी एकत्रितरित्या प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मत माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी व्यक्त केले। बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। ते पुढे म्हणाले की भाजप पक्ष वरिष्ठांनी दिलेल्या उमेदवारीनुसार जगदीश शेट्टर यांना निवडून देण्यासाठी तळागाळातील कार्यकर्ते राबायला सुरुवात करत आहेत। आज प्रचाराचा पहिला दिवस असून बेळगाव जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी प्रयत्न करणार असून यामध्ये राज्यासोबत देशभरातील भाजपचे ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत। प्रचार सभा व फेरी होणार आहे। नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपचा विस्तार व भाजपचा उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे असे मत BS येडियुरप्पा यांनी व्यक्त केले। हलगामचे बायपास कामकाज त्वरित थांबवा
यासाठी बुधवारी शेतकऱ्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत सुरू असलेले हलगामचे बायपास रोडच्या कामाला विरोध केला. बेळगाव मधील अल्पभूधारक शेतकऱ्यांची तिबार पीक घेणारी सुपीक जमीन बेकायदेशीरपणे भूसंपादन करून केंद्र व राज्य शासन विकासाचे गाजर दाखवत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खाते पोलीस बळाची दहशत दाखवत हलगा मच्छे बायपासचे काम पुन्हा सुरू केले असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सदर बायपास कसा बेकायदेशीर आहे याची समग्र माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी पुराव्यासह सादर केले तरी देखील महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी बायपासच्या कामासाठी आणलेल्या मशिनीसह पोलीस फौज फाटा तैनात ठेवून काम सुरू केले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बायपास प्रकल्पाला शेतकऱ्यांनी पुन्हा रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करत शेतकऱ्यांना संपवू पाहणाऱ्या सरकारचा निषेध केला. असाच लढा सध्या दिल्लीच्या सीमेवर पंजाब हरियाणाचे शेतकरीही देत आहेत. तर कर्नाटकातील बेळगावमध्ये शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा विरोध केला आहे. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. नुकतेच लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून 7 मेला निवडणुका होणार आहेत. ऐन उन्हाळ्यात या निवडणुका असल्याने उमेदवारांबरोबर कार्यकर्त्यांना घालमेल करून सोडणार आहे. सध्या चिकोडीत परिसरात उन्हाचा पारा वाढत आहे, त्यातच लोकसभा निवडणुकीचा पाराही वाढत चालला आहे. आतापर्यंत झालेल्या निवडणुकीला जेवढा रंग नव्हता तेवढा या लोकसभेच्या निवडणुकीला येणार आहे हे स्पष्ट दिसत आहे. कारण भाजपच्या वतीने अण्णासाहेब जोल्ले व काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रियांका जारकीहोळी रिंगणात आहेत. संकेश्वर येथील हिरण्यकेशी नदीच्या पात्राला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पात्रात केर कचऱ्यामुळे नदीचे पाणी काळवंडले असून दुर्गंधी पसरली आहे. ऐन उन्हाळ्यात नदीच्या पाण्याच्या झालेल्या अवस्थेमुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नदी पात्रातील केर कचरा हटवून पात्र स्वच्छ करावे अशी मागणी शहरवासियांतून होत असून पाणी दूषित झाल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. महाराष्ट्राच्या आजरा तालुक्यातील चित्री जलाशयातून हिरण्यकेशी नदीला पाणी सोडण्यात आले होते. या पाण्याचा नदी काठावरील पंपसेटद्वारे पाण्याचा उपसा केल्यामुळे पात्रातील पाण्यात मोठी घट झाली असून हिरण्यकेशीला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान हिरण्यकेशीवरील 2 राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे दोन्ही बाजूने नदीपात्रात भर टाकण्यात आल्याने पाण्याच्या प्रवाहाला अडचण निर्माण झाली आहे. शहरातील डंबळ प्लॉट येथील माळ भागात असलेल्या ट्रक व कार गॅरेजला अचानक आग लागून कार भस्मसात झाली तर हजारो रुपयांचे स्क्रॅप मटेरियल स्पेअर पार्ट जळाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. चिकोडी येथील डंबळ प्लॉट परिसरात जावेद जहांगीर गवंडी यांचे गॅरेज असून या गॅरेजला अचानक आग लागली. आग लागताच 5:15 चिकोडी येथील अग्निशमन दलाला फोन करून कळवण्यात आले. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाचे जवान हजर झाले. तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीत कारसह वाहनांचे स्पेअर पार्ट स्क्रॅप मटेरियल जळाले. परिसरातील 2-3 एकरात ही आग पसरली होती. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने नागरिकांप्रमाणेच पशुपक्ष्यांनाही फटका बसू लागला आहे. उष्णतेच्या लाटेचा सामना असह्य झाल्याने कुक्कुटपालकांचे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. 40°C घरात गेलेल्या तापमानामुळे कोंबड्यांच्या पिल्लांची मर वाढून पोल्ट्री चालकांना आर्थिक फटका बसत आहे. शेतीला पूरक व्यवसायाची जोड म्हणून निपाणी तालुक्यातील हदनाळ, अप्पाचीवाडी, बेनाडी, सुळगाव, मत्तीवडे यासह अन्य भागात अनेक बेरोजगार युवक व शेतकऱ्यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे. काही शेतकरी स्वतःच पिल्ले, खाद्य व औषधांवरचा खर्च करून स्वतंत्रपणे पोल्ट्री व्यवसाय चालवत आहेत. बॉयलर कोंबड्यांचा सांभाळ त्यांच्याकडून केला जातो.
शहरातील गांधी चौक पोलिसांनी मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे 26 दुचाकी जप्त केल्या. गांधी चौक पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस प्रमुख ऋषिकेश सोनवणे यांनी सदर माहिती दिली. ते पुढे म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून शहरात दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख शंकर मारिहाळा परमणगौडा हत्ती विजापूर शहर DYSP बसवराज यलीगरा यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक CPI महांतेश के धामण्णा यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक नेमण्यात आले होते. या विशेष तपास पथकाने या तिघांना अटक केल्याचे सांगितले. मंगळवारपासून गुंजी परिसरात हत्तीचे आगमन झाले असून या परिसरातील नागरिकात घबराटीचे वातावरण पसरले आहे. या आठवड्यात खानापूर तालुक्यातील अनेक गावात हत्तीने धुमाकूळ घातला आहे. त्याचबरोबर आता गुंजी परिसरातील संगरगाळी गावामध्ये एका टस्कर हत्तीचे दर्शन झाल्याने येथील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. सदर हत्ती मंगळवारी सायंकाळी शिंपेवाडी मार्गे गुंजी शिवारातून संगरगाळीमध्ये पोहोचला. रात्री 1 सुमारास या गावात रिमझिम पावसास प्रारंभ झाल्याने येथे असणाऱ्या वीटभट्टी मजूर विटा झाकण्यासाठी धावपळ करत असताना सदर हत्ती त्यांच्या दृष्टीस पडला. हत्ती दृष्टीस पडताच येथील नागरिकांची भीतीने गाळण उडाली. तसेच वनखात्याला याची माहिती दिली. सध्या या भागात वीट व्यवसायानिमित्त अनेक नागरिक शेतवडीत झोपडीत वास्तव्यास आहेत. अशा परिस्थितीमध्ये या भागात हत्तीचे आगमन झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात असून नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली असली आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असला तरी दिल्लीचे सरकार कारागृहातून चालणार नाही अशी स्पष्टोक्ती दिल्लीचे उपराज्यपाल VK सक्सेना यांनी केली आहे. अशा प्रकारे सरकार चालवणे अयोग्य आहे, ते नियमाला धरून नाही अशा अर्थाचे प्रतिपादन त्यांनी बुधवारी केले आहे. 21 मार्च या दिवशी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना दिल्लीच्या न्यायालयाने 6 ED कोठडीही दिली आहे. या कोठडीचा कालावधी आज गुरुवारी संपत आहे. केजरीवाल यांना दिल्लीच्या गाजलेल्या मद्य विक्री धोरण घोटाळ्यासंदर्भात अटक झालेली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.